काकड मी आज आपण सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की माझ्या जीवनाविषयी माझ्या याच्या मनो थोडं मनोगत व्यक्त करतो आणि माझ्या जीवनाविषयी थोडंसं मी तुम्हाला सांगतो का मी लहानपणापासून विविध असे सामाजिक राजकीय कार्यक्रम आयोजित करायचो आणि आयोजित करता असताना ते मी नेहमी प स्टेज पाठीमागेच उभे राहायचो कार्यक्रम मी करायचो आणि त्याचा श्रेय दुसरे घेऊन जायचे स्टेज यायचं कोणीतरी भाषण करायचं आणि त्या कार्यक्रमाचं श्रेय घेऊन जायचं ती मनाला नेहमी अशी खंत वाटत असायची का आपण आपल्या जीवनामध्ये काही करू शकत नाही अशी एक नकारात्मक भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि आज माझं वय हा त्रेचाळीस आहे आणि माझ्याबरोबरचे मुलं माझ्यावरचे व्यक्ती या बरो बरेचशा नगरसेवक हो, कोणी जिल्हा परिषद सदस्य कोणी पंचायत समिती सदस्य कोणी सरपंच होऊन गेलं आणि मला असं वाटायचं की मी माझ्या जीवनात काहीच करू शकत नाही आणि त्याच वेळेस नेमकी मला कनसे पाटील सरांशी भाषण करायला शिका आपल्या जीवनामध्ये बदल घडवा या ही मी जाहिरात बघितली आणि मी त्याच वेळेस निर्णय घेतला का मी सरांना भेटणार म्हणजे भेटणार आणि मी नंतर सरांच्या सरांना क्लासमध्ये जाऊन भेटलो क्लासमध्ये भेटल्यानंतर कनसे पाटील सरां सरांनी मला सांगितलं तू काय घाबरू नको तू क्लास जॉईन कर आणि बघ तुझ्या जीवनामध्ये कसा बदल होतो आणि मला समोर जाऊन बोलता पण येत नव्हतं उ बोल बोलायचं सोडं मला उभं पण राहता येत नव्हतं परंतु सरांनी माझ्यामध्ये मा एक आत्मविश्वास निर्माण केला माझ्या मनातली भीती दू दूर केली आणि मला आज असं तुमच्यासमोर मी जे बोलतो त्याचं श्रेय फक्त आणि फक्त कनसे पाटील सरांनाच आहे तर मी सर्वांना एक आव्हान करतो सर्वांना एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर भाषण करायला शिका हे मानव आठ संचालित कनसे पाटील सरांना लवकरात लवकर भेटून आपल्या जीवनामध्ये असा अमुगला असा बदल करा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र